विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला बघायचे येत्या बारावीचा जो सेक्शन फोर वर आधारित जो पाचवा प्रश्न असतो लिटररी नॉव्हेल सोळा गुणांसाठी तो कसा लिहायचा त्याचा उत्तर कसं लिहायचं स्वरूप कसं असतं याची माहिती आपण घेतोय सोळापैकी सोळा गुण आपल्याला हा जर व्हिडिओ बघितला तर मिळणार आहेत प्रश्न पाचवा चौथ्या युनिटवर आधारित असतो ज्याच्यामध्ये ए पी सी आणि डी असे चार घटक विचारले जातात ज्या ज्याला सोळा गुण असतात त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पाचवा ए असतो चार गुणांसाठी ज्याच्यामध्ये आपल्याला अशी सूचना दिली जाते दिलेली विधाने पूर्ण करा अशा विविध प्रकारच्या सूचना दिल्या जातात त्या काय काय सूचना असतात त्याचा आपण सविस्तर अभ्यास करूया याला चार गुण असतात ज्याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी आपल्याला दिल्या जातात किती ऍक्टिव्हिटी दिल्या जातात दोन कशा ऍक्टिव्हिटी स्वरूप काय असतं त्याचे उत्तर कुठं सापडतात म्हणजे कुठला अभ्यास केला तर याची उत्तर आपण इथं लिहू शकतो हे आपण पाहणार आहोत बघा प्रश्न पाचवा ए हा चार गुणांसाठी असतो ज्याच्यामध्ये ए वन मध्ये हिस्ट्री ऑफ वर आधारित ऍक्टिव्हिटीज असतात ए टू मध्ये सुद्धा हिस्ट्री ऑफ नॉव्हल म्हणजे फोर पॉइंट वन आपला जो लेसन आहे चौथ्या युनिटमधला पहिला त्याच्यावर आधारित या दोन्ही ॲक्टिव्हिटी इथं विचारल्या जातात त्यांची उत्तरं तुम्हाला त्याच्यावर आधारितच लिहावी लागतात तिथंच सापडतात जो सेक्शन फोर वन आहे फोर वन ज्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल काय नाव आहे त्या धड्याचं हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल नॉव्हेल म्हणजे कादंबरी ज्याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला असेल असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघा हिस्ट्री ऑफ नॉव्हेल इंग्लिश नॉव्हेल ज्याच्यामध्ये प्रश्न पाचव्या एमध्ये प्रश्न विचारतात ए वनमध्ये काय काय असतं बघा एम सी क्यू एम सी क्यू मे वस्तुनिष्ठ प्रश्न तसेच मैच द कॉलम जोड़ा जुड़वा तसेच क्रोनोलॉजिकल ऑर्डर योग्य क्रमाने घटना लावा फिल इन द ब्लैंक्स रिकाम्या जागा भरा फॉल बरोबर सांगा आणि एलिमेंट ऑफ नॉवेल इत का एलिमेंट ऑफ नॉवेल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथ युनिट हे कशावर आधारित आहे कशावर आधारित आहे कादंबरीवर आणि आपण बघितलंय त्या धड्यामध्ये फोर पॉइंट वन हा जो धडा आहे फोर पॉइंट वन याच्यामध्ये बघितलंय एलिमेंट म्हणजे घटक कादंबरीचे किती घटक असतात हे बघितलेलं आहे सहा किती घटक असतात कादंबरीचे दहा त्याच्यावर आधारित त्या धड्यातली काही वाक्य दिली जातात त्यातलं चूक वाक्य कोणतं बरोबर कोणतं आणि एखाद्या वेळेस चूक असेल तर ते बरोबर करून लिहायला पण सांगतात रिकाम्या जागेसाठी तुम्हाला ऑप्शन दिले जातात त्या ऑप्शनपैकी योग्य शब्द निवडावा लागतो त्याच पद्धतीने ऑड वर्ड हे सुद्धा विचारलं जातं ऑड वर्ड म्हणजे चार शब्द दिले जातात व त्या चार शब्दांपैकी आपल्याला एखादा वेगळा शब्द शोधून काढायचा असतो समजलं याला किती गुण आहेत प्रश्न पाचव्याला पाचव्या मध्ये येला चार त्याच्यानंतर प्रश्न पाचवा बी आहे कोणता आहे प्रश्न पाच्च पाच्च चार. प्रश्न पाचवा बी किती गुण आहेत त्याला चार प्रश्न पाचव्यामध्ये अँसर इन अबाउट फिफ्टी वर्ड टू द क्वेश्चन गिव्हन बिलो चार गुणांसाठी दोन प्रश्न दिले जातात आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पन्नास शब्दामध्ये लिहायची आहेत ज्याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी दिले जातात दोन्हीही ॲक्टिव्हिटीचे उत्तर तुम्हाला पन्नास शब्दात लिहायचे आहेत प्रश्न जो इथं विचारला जातो त्याची उत्तर तुम्हाला कुठं सापडणार आहेत प्रश फोर पॉइंट टू ज्या धड्याचं नाव आहे टू सर यांनी लिहिलेला धडा या धड्यावर आधारित धडा नाही कादंबरी या कादंबरीचा प्लॉट कादंबरीचं स्ट्रक्चर कादंबरीची थीम कादंबरीची सेटिंग कादंबरीची लँग्वेज कादंबरीत असलेली कॅरेक्टर्स याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि इथं पन्नास शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय उत्तर लिहित असताना तुम्ही एक गोष्ट करा ज्या धड्यातील प्रश्न आहे ज्या कादंबरीतील प्रश्न आहे त्या कादंबरीचं नाव आणि त्या कादंबरीच्या लेखकाचं नाव लिहा आणि त्याच्यानंतर काय करा जो भाग तुम्हाला विचारलाय त्याला अनुसरून फक्त पन्नास शब्दामध्ये उत्तर लिहा जास्त उत्तर लिहू नका आता प्रश्न पाचवा बी याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न असतो तो असतो डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा कॉम्पेअर म्हणजे तुलना करा कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध दाखवा नेम म्हणजे नाव द्या आणि डिस्कस म्हणजे चर्चा करा अशा पद्धतीची प्रश्नांची रचना इथं असते समजलं याला दोन गुण असतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न पाचवा बी टू याच्यामध्ये इलस्ट्रेट वर्णन करा इंटरप्रेट स्पष्टीकरण द्या नॅरेट वर्णन करा जस्टिफाय समर्थन करा म्हणजे सापडा आयडेंटिफाय म्हणजे शोधा अशा इतरही सूचना प्रश्न पाचव्या बी मध्ये दिल्या जातात हे लक्षात ठेवा खूप सूचना असतात इथं राहीन ना लक्षामध्ये येत्या लक्षात अशा विविध सूचना असतात बघा तिथं त्याच्यानंतर प्रश्न पाचवा सी चार गुण असतात त्याला सुद्धा सूचना असते पन्नास शब्दांमध्ये उत्तर लिहा दोन ऍक्टिव्हिटी असतात इथं सुद्धा आणि ह्या ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातला फोर पॉईंट थ्री अराउंड द वर्ल्ड इन एट्टी डेज हा जो धडा आहे ज्याच्यामध्ये आवडा पाचपाटाऊट अशी जी पात्र आहेत त्या जी कादंबरी आहे त्याचा प्लॉट कसा आहे स्ट्रक्चर कसं आहे थीम कशी आहे सेटिंग कशी आहे भाज्या कशी आहे आणि त्या कादंबरीत असलेली पात्र त्याच्यावर आधारित उत्तर तुम्हाला यायचे आहेत बरं का त्याच्यानंतर प्रश्न पाचवा सी सी वनमध्ये काय काय सूचना असतात डिस्क्राईबची सूचना असते एक्सप्लेनची असते कम्पेअरची असते कॉन्ट्रास्टची असते नेम आणि डिस्कस तसेच इलस्टेट इंटरप्रिट नॅरेट जस्टिफाय फाइंड आयडेंटिफाय अशा विविध सूचना अशा स्वरूपाचे प्रश्न पाचव्या सी मध्ये विचारतात आणि प्रश्न पाचवा डी चार मार्कासाठी असतो त्याला सुद्धा पन्नास शब्दात उत्तरल्या अशी सूचना दिलेली असते दोनच ऍक्टिव्हिटी इथं विचारल्या जातात दोन्हीची उत्तरं लिहावी लागतात पन्नास शब्दामध्ये आपला जो शेवटचा धडा आहे द साईन ऑफ फोर ज्याच्यामध्ये त्यामध्ये द साईन ऑफ फोर ज्याच्यामध्ये वॅटसन होम्स मॉर्स्टन शँटो ही जी पात्र आहेत कादंबरीमध्ये त्या कादंबरीचा प्लॉट कादंबरीचा स्ट्रक्चर कादंबरीचे रच थीम कादंबरीचे शेटिंग कादंबरीचे लँग्वेज कादंबरीचे पात्र तसेच कादंबरी वर्णन करा एक्सप्लेन करा तुलना करा विरोधाभास दाखवा नावे द्या चर्चा करा तसेच इलस्टेट इंटरप्रिट नॅरेट जस्टिफाय फाईन आणि आयडेंटिफाय अशा पद्धतीची शब्द वापरलेली प्रश्न इथं असतात त्यांची उत्तरं तुम्हाला किती शब्दात लिहायची आहेत पन्नास किती शब्दात पन्नास अर लक्षामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिली तर तुम्हाला सोळापैकी पैकी सोळा गुण मिळतील बेस्ट ऑफ लक बाय